यांना अध्यक्षांनी शिवसेनेचा व्हीप म्हणून मान्यता दिली, तो निर्णय बेकायदेशीर आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्यांनी कारण दिलेलं आहे, कारण एका फुटलेल्या गटाने केलेल्या ठरावाच्या आधारे नियुक्ती हा राजकीय पक्षाचा निर्णय नव्हता असं सांगितलेलं आहे. 122वा परिच्छेद आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलंय की अजय चौधरी यांना राजकीय पक्षाने लीडर म्हणून मान्यता दिली. याबाबत 21 जून 2022 रोजी उपाध्यक्ष जे होते कार्यरत त्यांना शंका घेण्याचं काहीच कारण नव्हतं, कारण की उद्धव साहेब ठाकरे यांच्याच सहीनी एकनाथ शिंदे यांची सुद्धा नेमणूक झालेली होती. त्यामुळे अजय चौधरी यांना राजकीय पक्षाने लीडर म्हणून नेमणूक केली, त्याला त्यांनी जेव्हा उपाध्यक्ष असलेल्या व्यक्तीने मान्यता दिली, तो निर्णय बरोबर होता असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आता त्या 123व्या पॅरेग्राफमध्ये आणखी एक म्हटलेलं आहे महत्वाचं, ज्याचं यांनी खूप भांडवल केलं या निर्णयामध्ये. तो भाग आहे की 22 जून 2022 रोजी एका गटाने केलेली नियुक्ती व ती मूळ राजकीय पक्षाची इच्छा नव्हती. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून मान्यता देण्याचा निर्णय बेकायदेशीर आहे. याच्यामध्ये त्यांनी हा शब्द वापरलेला आहे की एका गटाने केलेली नियुक्ती राजकीय पक्षाची इच्छा नव्हती. राजकीय पक्ष म्हणजे रजिस्टर्ड असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहीचा पक्ष. त्यांची ती पॉलिटिकल विल नव्हती, त्यांचं ते काही इच्छा नव्हती, आणि तशा वेळेस त्या व्यक्तीला आपण मान्यता देऊ शकत नाही असं कारण सुद्धा, त्याला रिझनिंग असं म्हणतात, असं कारण सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे. 206(b) मध्ये त्यांनी सांगितलं की आता या सगळ्या प्रकरणाचा निकाल अध्यक्षांनी घेतला पाहिजे असं त्यांनी सांगितल्यावर त्यांनी पुढे म्हटलेलं आहे 206(b) मध्ये की अध्यक्षांनी वाजवी कालावधीमध्ये या प्रकरणाचा निकाल लावला पाहिजे. वाजवी कालावधी म्हणजे रिझनेबल टाइम. रिझनेबल टाइम काय असेल याच्या संदर्भातले 2-3 केसेसचे पुरावे देण्यात आले न्यायालयामध्ये, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की साधारणतः 3 महिन्याचा कालावधी हा वाजवी कालावधी असू शकतो, त्यापेक्षा जास्त कालावधी लागायला नको. माझं तर वकील म्हणून असं म्हणणं होतं तेव्हापासून की हा निर्णय तर जसं आपण ते मॅगी फूड तयार करतो ना, पटकन टाकलं की मॅगी तयार, तसा तयार असलेला निर्णय होता. पण केवळ संविधानिक तरतुदीनुसार अध्यक्षांनी जाहीर करायचा अपात्र कोण आहे, त्यामुळे त्यांच्याकडे तो निर्णय सोपवण्यात आला होता. पण त्यांनी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राजकारण केलं जे संविधानाला आणि 10व्या परिशिष्टाला अपेक्षित नाही. राहुल नार्वेकर यांना पुढे करून राहुल नार्वेकर यांच्या मदतीने राजकारण करणारे सगळेजण लोकशाही द्रोही आहेत. अध्यक्षांनी मूळ राजकीय पक्षाने नियुक्त केलेला व्हीप मान्य करावा व पार्टीची घटना काय या संदर्भात निर्णय घ्यावा असं त्यांना सूचित करण्यात आलं होतं. चौकशी करावी असं म्हटलं होतं, इन्क्वायरी करावी, आणि त्या इन्क्वायरीचा अर्थ त्यांनी असा घेतला की साक्षी पुरावे घेतले पाहिजे. आणि मग त्यांनी एका जनरल मॅजिस्ट्रेट कोर्टात चालतात तसे पुरावे, साक्षीदार बोलवले, पुरावे घेतले, जेव्हा की या कायद्याची समरी प्रोसिडिंग चालली पाहिजे अशीच कायद्याची अपेक्षा आहे. कोर्टाने म्हटलेलं आहे की आम्ही हे सगळे निर्णय दिले, मी तुम्हाला जे आता वाचून दाखवले, त्या निर्णयांच्या प्रिन्सिपल्सवर अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा. हे जे ज्युडिशियल प्रिन्सिपल्स आम्ही सेट केलेले आहे याच्या आधारे तुम्हाला निर्णय द्यायचा असं सुद्धा या निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. या निर्णयामध्ये एक आणखी घटक आहे जो अत्यंत महत्त्वाचा, किंवा तसं पाहिलं तर फालतू माणूस, पण महत्त्वाचा म्हणजे महत्त्वाच्या पदावर बसलेला, ते म्हणजे आपले राज्यपाल. न्यायालयाने दुःख व्यक्त केलं आपल्या सगळ्यांतर्फे, सगळ्या भारतीय नागरिकांचं दुःख व्यक्त केलं आणि सांगितलं की घटनात्मक पद असलेल्या राज्यपाल पदावर